8 वर्षांपासून जतन करून ठेवलेल्या स्त्री बीजातून माजी विश्व सुंदरी आणि अभिनेत्री डायना हेडन हिला मुलगी झाली आहे आणि तिचं नाव आर्या असं ठेवण्यात आलंय. करिअर करण्यामध्ये व्यस्त असल्यानं आणि लवकर लग्न करण्याची इच्छा नसल्यानं 2007 आणि 2008 च्या दरम्यान डायना हेडननं आपले स्त्री बीज डॉक्टर नंदिता पाळशेटकर यांच्या सहाय्यानं फ्रीझिंग करून ठेवले होते. कारण वय वाढेल तसं महिलांमध्ये स्त्री बीजाचं प्रमाण कमी होत जातं, त्यामुळे 40 नंतर अपत्य प्राप्त होण्यात मर्यादा पडतात. 2 वर्षांपूर्वी अमेरिकन नागरिक कॉलिन डिक याच्याशी डायनानं लग्न केल्यानंतर तिनं अपत्य प्राप्तीचा निर्णय घेतला. यावेळी अशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. माजी विश्वसुंदरी डायना हेडन हिला शनिवारी एक मुलगी झालेली आहे, जी स्त्री बीजातून 8 वर्षापूर्वी स्त्री बीज तिनं ठेवलं होतं फ्रीजिंगसाठी. त्यानंतर 2 वर्षापूर्वी तिचं लग्न झालं आणि तिचे मिस्टरांकडून स्पर्म घेऊन त्यापासून जे टेस्ट ट्यूबमार्फत ही जी मुलगी झालेली आहे. या संदर्भातली जी कन्सेप्ट आहे जी एग्ज फ्रीजिंगची, ती कन्सेप्ट जी आहे ती सर्वसामान्य लोकांना माहिती नाही आहे आणि आपल्यासोबत ही कन्सेप्ट समजावून घेण्यासाठी आणि ही संपूर्ण प्रोसेस काय आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत प्रसिद्ध गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर नंदिता पालशेटकर आहेत. मॅडम, नेमकं काय कन्सेप्ट आहे ही डायनानं ही जी स्त्री बीजे ठेवली होती, कधी ठेवली होती, त्यानंतर अशा प्रकारची गरज का भासते सध्याच्या युगामध्ये? आय थिंक ही एक फॅन्टॅस्टिक टेक्नॉलॉजी जी अवेलेबल झालेली आहे आणि त्याला एग फ्रीझिंग असं म्हणतात. तर डायना जेव्हा 34 वर्षाची होती तेव्हा ती आमच्याकडे आली आणि अंडी फ्रीज केलेली, कारण ॲट दॅट पॉईंट तिला कोण लाईफ पार्टनर मिळालेला नव्हता आणि ती कॉम्प्रोमाइज करायला विलिंग नव्हती. कारण बऱ्याचशा स्त्रिया काय होतं की बाबा 35 नंतर आपल्याला मूल होणं कठीण जातं, त्यामुळे लवकर लग्न करावं, लवकर मूल व्हावं असं एक प्रेशर असतं बायकांच्यावर. तर ते प्रेशर न घेता तुम्ही अंडी जर फ्रीज केली तर तुम्हाला ह्याचा फायदा होऊ शकतो. आता डायना हेडनची परिस्थिती कशी आहे आणि त्याचबरोबर तिची मुलगी जी आहे तिची परिस्थिती कशी आहे? आय थिंक डायना आज घरी जायला तयार आहे आणि आर्या तिच्या मुलीचं नाव आणि नवऱ्याचं नाव कॉलिन आणि ते इतकं ब्युटिफुल फॅमिली युनिट आहे ना की मला खरंच बरं वाटतं की आज ह्या मुलीला मी मदत करू शकते. आणि ती इतकी गोड आणि सुंदर मुलगी आहे की ती कॉम्प्रोमाइज करायला तयार नव्हती, आणि तिचं ते म्हणजे सक्सेस मिळाला तिला. व्हिडिओ चॅनल सातुलचं कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.